दिल्लीतील महायुतीची बैठक आता अंतिम टप्प्यात असल्याची सूत्रांची माहिती आहे। अजित पवार यांच्या पक्षामधील पेच जवळपास सुटलेला आहे अशी देखील माहिती समोर येते। त्यामुळे या बैठकीनंतर आता जागा वाटपा संदर्भात नेमकी काय माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं आहे। दिल्लीमधील महायुतीची बैठक आता अंतिम टप्प्यात आलेली आहे अशी देखील सूत्रांची माहिती आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षातला पेच जवळपास सुटलेला आहे असं देखील कळतंय। दिल्लीमध्ये महायुतीची बैठक सुरू आहे, आता ही बैठक अंतिम टप्प्यात आल्याचं कळतंय। राष्ट्रवादी काँग्रेसमधील जो पेच होता तो जवळपास सुटलेला आहे, काही जागांवरून चर्चा सुरू होती, काही जागांवर तिन्ही पक्षांनी दावा केलेला होता आणि त्या जागांसंदर्भात खरंतर आज दिल्लीतल्या या बैठकीमध्ये चर्चा सुरू आहे। आता ही चर्चा शेवटच्या टप्प्यात आल्याचं कळतंय। उर्वशी खोना आमच्या प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। उर्वशी, जवळपास शेवटच्या टप्प्यामध्ये बैठक आल्याचं कळतंय आणि राष्ट्रवादी संदर्भातला जो पेच होता तो जवळपास सुटलाय अशी देखील माहिती आहे। हो, बैठक अंतिम टप्प्यात असल्याची सूत्रांची माहिती कळून येते। आतून अजित पवार यांच्या पक्षातील पेच जवळपास सुटला आहे। तिथे नेमके दोन सीट्सला घेऊन जे आहे ती चर्चा होती, त्यातला एक म्हणजे मानखुर एरियाचा जे नवाब मलिकांना दिलं गेलेलं, तर त्याच्यावरती चर्चा आतमध्ये सुरू आहे की नेमकं अजित पवारांच्या साईडला नवाब मलिक यांना तिकीट द्यावी की सोहेल बेग जे आता काँग्रेसचे आले आहेत आणि शिवसेनामध्ये त्यांनी एंट्री मारली आहे एकनाथ शिंदे यांची शिवसेनामध्ये, तर त्यांना ती तिकीट द्यावी, तर ह्याच्यावरती आतमध्ये चर्चा झाली आहे। ह्या एक सीटला सोडून जवळपास सगळं जो पेच होता तो सुटला आहे राष्ट्रवादी पक्षाचा आणि आता उर्वरित जे जागा आहेत भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनामध्ये त्याला घेऊन आता डिस्कशन चालू आहे आणि त्याच्यासाठी नेतेमंडळी आतमध्ये बैठकीत बसलंय। निश्चितच, त्यामुळे या बैठकीनंतर आता जागा वाटपा संदर्भात काय भूमिका जाहीर केली जाते, उर्वरित जागांची घोषणा होते का हे पाहणंही महत्त्वाचं आहे। धन्यवाद उर्वशी सविस्तर माहितीसाठी।